वैदिक काळातील लोकजीवन या पाठात आपण वैदिक काळातील लोकजीवनाबद्दल माहिती करून घेऊ. वर्णव्यवस्था. या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. कुटुंब व्यवस्था. वैदिक काळातील समाज पितृप्रधान होता. कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष हा कुटुंब प्रमुख असे. वैदिक काळातील समाज पितृप्रधान असल्यामुळे कुटुंबात स्त्रियांचे स्थान दुय्यम होते. मुलींना शिक्षण घेण्यास परवानगी होती. गार्गी, मैत्रेयी, लोपा मुद्रा इत्यादी काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख प्राचीन वाङ्मयात आढळतात. मात्र अशा स्त्रियांचे प्रमाण फार थोडे होते. नंतरच्या काळात समाजात स्त्रियांवरील बंधने अधिक कडक झाली. त्यामुळे स्त्रियांची स्थिती खालावली. आश्रम व्यवस्था. जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या आयुष्याची केलेली आखणी म्हणजे आश्रम व्यवस्था होय. आयुष्याच्या पहिल्या भागात व्यक्तीने अभ्यास करून विद्या संपादन करायची असे. या काळास ब्रह्मचर्याश्रम असे म्हणत. विद्यार्थी दशेत व्यक्तीने साधे व स्वावलंबी जीवन जगावे. गुरुंची आज्ञा पाळावी असा संकेत होता. विवाह करून संसार करणाऱ्याच्या काळास गृहस्थाश्रम असे म्हणत. गृहस्थाश्रमाच्या काळात व्यक्तीने कुटुंबाचे पालन पोषण करावे. त्याचप्रमाणे धार्मिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असे मानले जाई. कुटुंबाची जबाबदारी मुलांकडे सोपवून निवृत्त होण्याची अवस्था म्हणजे वानप्रस्थाश्रम होय. संन्यासाश्रम हा आयुष्याचा अखेरचा म्हणजे चौथा टप्पा. संन्यासाश्रमात व्यक्तीने चिंतनात जीवन कंठावे असे मानले जाई. दैनंदिन जीवन. बहुतेक लोकांची घरे मातीची व कुडाची असत. घराच्या भिंती व जमिनी मातीने व आणि शेणाने सारवत. शहरातील घरे लाकडाची असत. काही घरे अनेक मजली असत. लोकांच्या आहारात दूध, तूप, दही, मांस, फळे व धान्य यांचा समावेश असे. रोजच्या जेवणात प्रामुख्याने सातू आणि तांदूळ यांचा वापर होई. वैदिक काळातील लोक लोकरी व सुती वस्त्रे वापरी. फुलांच्या माळा, सोन्याचे दागिने, वेगवेगळ्या प्रकारचे मणी व त्यांच्या माळा यांचा वापर करत. निष्क हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. यज्ञ प्रसंगी गायन व वादनाचे कार्यक्रम करत. वीणा, शततंतू, झांजा, शंख तसेच डमरू व मृदंग या वाद्यांचा ते वापर करत. धर्मकल्पना. वैदिक काळातील लोकांना सूर्य, वारा, पाऊस, नद्या, वीज, वादळे यासारख्या निसर्गातील अनेक शक्तींबद्दल कुतूहल वाटे. या शक्ती सतत प्रसन्न राहाव्यात म्हणून त्यांनी या शक्तींच्या प्रार्थना केल्या. त्यांनी प्रसन्न राहावे म्हणून नैवेद्याची कल्पना रूढ झाली. हा नैवेद्य त्या शक्तींपर्यंत पोहोचवण्याचे काम अग्नी करतो अशी त्यांची कल्पना होती. म्हणून ते अन्न पदार्थास अग्नी अर्पण करू लागले. अग्नीत अर्पण केलेल्या नैवेद्यास हवी असे म्हणत. अग्नीत हवी अर्पण करण्याची क्रिया म्हणजे यज्ञ. पुढील काळात यज्ञांचे तंत्र गुंतागुंतीचे झाले. त्यामुळे पुरोहितांच्या मदतीशिवाय यज्ञ करणे अशक्य झाले. यज्ञ करणे म्हणजेच धर्माचे पालन अशी कल्पना रूढ झाली. अशा रीतीने यज्ञाचे प्रस्थ वाढले. निसर्गातील सर्व गोष्टी काही निश्चित नियमांप्रमाणेच घडतात हे वैदिक काळातील लोकांनी जाणले होते. या नियमबद्धतेला ते ऋत असे म्हणत. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या ऋषी मुनींनी सगळी सृष्टी एकाच मूळ तत्वापासून निर्माण झाली असे सांगितले. या तत्वाला त्यांनी सत असे म्हटले. कोणत्याही नावाने ईश्वराची उपासना केली तरी ती शेवटी या सत तत्वरूपी ईश्वराकडे पोहोचते असा त्या लोकांचा विश्वास होता. या विचारामुळे भारतात धार्मिक सहिष्णुता रुजण्यास मदत झाली.